आबा कांबळे खून प्रकरणी अटकेत असलेले गामा पैलवान यांचा जामीन अर्ज जा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी के अणभुले यांनी फेटाळून लावलाय सोलापुरातील मोबाईल गल्ली येथे मुलगा ऋतुरा शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खटल्यातील आरोपी आबा कांबळे याचा सत्तूर आणि तलवारीनं मारून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले आरोपी पैलवान उर्फ सुरेश शिंदे वयाडुसष्ट राहणार पाणिवेश सोलापूर यांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी के अनुभुले यांनी नामंजूर केला सात जुलै दोन हजार अठरा रोजी रात्री मोबाईल गल्लीमध्ये सत्यवान उर्फ आबा कांबळे राहणार तालीम सोलापूर याचा खून झाला होता मृत आबा कांबळे आणि त्याच्या साथीदारांवर दोन हजार चार मध्ये आरोपी गामा पैलवान यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून केल्याचा आरोप होता आपला मुलगा ऋतुराज याचा खुनाचा सूड उगवण्यासाठी धारधार कोयत्यांनी सत्यवान उर्फ आबा कांबळे याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश शिंदे उर्फ गामा पैलवान यांच्यासह सात आरोपींना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली होती हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आरोपी जामिनावर सोडलं तर साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे असं मत व्यक्त करून न्यायाधीशांनी आरोपी गामा पैलवान याचा जामीन अर्ज नामंजूर केला या प्रकरणामध्ये आरोपी गामा पैलवान यांच्यातर्फे अॅडव्होकेट धनंजय माने अॅडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले